नमस्कार मित्रांनो, मी बबन पाटोळे, सहाय्यक प्राध्यापक समाजशास्त्र, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। या भागात आपण मी भाग 2 सत्र 3 पेपर मानवी हक्क घटक 1 मुद्दा मानवी हक्काचा ऐतिहासिक दृष्टिकोन आणि मानवी हक्काचे तत्वज्ञान। मानवी हक्काची संकल्पना ही आजच्या आधुनिक काळातील असली तरी त्याची पाळेमुळे ही मानवजातीच्या इतिहासामध्ये सापडतात। हक्काच्या संकल्पनेत वेगवेगळ्या युगातील विविध शतकांमध्ये मान्यता देण्यात आलेली होती आणि या संकल्पनेची रचना करण्यात आली होती। गुलामगिरी विरोधी चळवळ आणि युद्ध संबंधीच्या गुन्ह्याविरुद्ध असणाऱ्या चळवळी अशा विविध चळवळींनी मानवी हक्काच्या उत्क्रांतीमध्ये योगदान दिले आहे। युद्धाच्या काळात मानवी हक्काची होणारी पायमल्ली ते औद्योगिक क्रांतीनंतरच्या कालखंडात कामगाराचे होणारे शोषण अशा संवेदनशील प्रश्नावर मानवी हक्काच्या अनुषंगाने उपाय करण्यात आलेला आहे। मानवी हक्काच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये अगदी अलीकडच्या काळातील महिला बाल कामगार विरोधी गुन्हे तसेच जातीय गुन्हे यासारख्या प्रश्नांवरही गांभीर्याने चर्चा होत आहे। मानवी हक्कामध्ये वैश्विक पातळीवरती सन्मानाने जगणे व इतरांनीही जगू देणे या मूलभूत विचारावरती आधारित वाटचाल असलेली आढळते। हक्काच्या विधेयकामध्ये जनतेच्या मूलभूत स्वातंत्र्याचे वर्णन करण्यात आले आहे। या विधेयकामुळे प्रत्येकाचे वर्णन करण्यात आलेले आहे। या विधेयकामुळे प्रत्येकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य आणि भाषण व वृत्तपत्र स्वातंत्र्य तसेच सभेच्या हक्काचे स्वातंत्र्य इत्यादी हमी मिळते। प्रत्येक व्यक्तीस जन्मतः काही हक्क प्राप्त झाले आहेत। मॅग्ना कार्टा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्काच्या संदर्भातील जागतिक जाहीरनामा आणि मानवी हक्कातील फ्रेंच जाहीरनामा यासारख्या दस्तऐवजी मानवी हक्काच्या मान्यतेसंबंधीचे पुरस्कारासंबंधीचे बरेचसे प्रसंग आढळून येतात। मॅग्ना कार्टा हा लॅटिन शब्द आहे। या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ सनद असा येतो। इंग्लंडचे राजे जॉन यांनी दिनांक 15 जून 1925 रोजी मॅग्ना कार्टा लागू केला। पोप आणि इंग्रज जहागीरदार मंडळींनी ही लिखित सनद त्यांच्यावरती लादली। यामध्ये काही हक्क जाहीर करण्याची व काही कायदेशीर पद्धतीचा आदर राखण्याची आवश्यकता होती। मॅग्ना कार्टामध्ये 63 कलमांचा समावेश आहे। त्यापैकी बहुतेक कलमांमध्ये सरंजामशाही कायदा करण्यासाठी राजाला वचनबद्ध करण्यात आले आहे। मॅग्ना कार्टामधून हक्काचे अभिवचन देण्यात आले आहे। हे हक्क मुख्यतः उच्च वर्गातील लोकांसाठी होते। सर्वसामान्य लोकांना त्यातून फारच थोडा लाभ झाला। मॅग्ना कार्टाने सर्व लोकांना व्यक्तिगत स्वातंत्र्याची हमी दिली नव्हती। तरी सुद्धा या लिखित नियमामुळे इंग्लंडमध्ये सनदशीर शासकीय विकास साधण्यासाठी उल्लेखनीय पावले टाकली गेली। लोकशाही शासनासाठी आग्रह धरणाऱ्या मॅग्ना कार्टा पथदर्शक ठरली। राज्याच्या निरंकुश सत्तेवर पहिला निर्बंध मॅग्ना कार्टाच्या रूपात पुढे आला। सरंजामी वर्गासाठी लागू असलेली त्यातील काही कलमे त्यानंतर सर्वांसाठी महत्वपूर्ण अशी बनली। उदाहरणार्थ या सनदीमध्ये असे नमूद करण्यात आले की राज्यातील सर्व महत्वपूर्ण प्रश्नासंबंधी जहागीरदारांचा सल्ला आणि सहमती घेतली पाहिजे। त्यातील काही कलम आधुनिक न्यायासाठी महत्वाचा पाया बनले। त्यापैकी एका कलमामध्ये अशी तरतूद करण्यात आली की कोणत्याही मुक्त व्यक्तीस सरदाराच्या कायदेशीर म्हणजे समतुल्य न्याय निर्णयाशिवाय किंवा स्थानिक कायदेशिवाय कैद करू नये, संपत्तीपासून वंचित ठेवू नये, देशाबाहेर हाकलू नये किंवा त्याचा शिरच्छेद करू नये
या कलमामध्ये न्याय सहाय्याच्या न्याय चौकशीचा समावेश असणाऱ्या रितसर कायदेशीर प्रक्रियाची कल्पना विकसित झाली. सन 1500 दरम्यान मॅग्ना कार्टाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले, परंतु संसदेच्या सदस्यांनी सन 1600 दरम्यान मॅग्ना कार्टाचे पुनर्वसन केले. संसदेच्या सदस्यांनी राज्यसत्तेवर घटनात्मक पडताळणी म्हणून सरकारची सनद सर्वांच्या समोर आणली. सन 1700 मध्ये विल्यम ब्लॅकस्टीन एका सुप्रसिद्ध वकिलाने इंग्लंडच्या कायद्यावरील केलेल्या लोकप्रिय समालोचनेमध्ये लोकांचे कायदेशीर अधिकार म्हणून हे आदर्श पुढे मांडले. सन 1700 मध्ये वसाहतकराने कायदेशीर आणि राजकीय हक्कावरील ही इंग्रजी आदर्शे अमेरिकेत पोट देऊन दिली. त्यामुळे ही आदर्श संयुक्त संस्थानामध्ये घटनात्मक चौकटीचा एक भाग बनली. नंतरच्या शतकामध्ये त्याचा फायदा घेऊन बहुतेक शेष जणांना झाला, कारण बऱ्याचशा अन्य लोकसत्ताक राष्ट्राने आपले स्वशासन निर्माण करण्याचे इंग्रजी कायद्याचा अवलंब केला. देशामध्ये संयुक्त राष्ट्रे आणि कॅनडा यांचाही समावेश आहे. अशा विविध पार्श्वभूमीवर इतिहासकालीन मानवी हक्काची जाणीव होऊ लागली. अनेक मानवी संस्कृतींना विविध स्वरूपामध्ये हक्काच्या संकल्पनेचे आकलन झाले आणि संकल्पनांचा अर्थ लावण्यात आला. हक्काविषयी संकल्पनांना बायबल, प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये याचा विकास झाला. हमपुराबी संहिता नियमावलीचा खुलासा करते. त्याचबरोबर असे नियम मोडण्यास देण्यात येणाऱ्या शिक्षेचा त्यांनी खुलासा केला आहे. यामध्ये महिला हक्क, बाल हक्क आणि गुलामाच्या हक्कासह अन्य हक्काचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. 3 शतकानंतर प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याने ख्रिस्तपूर्व 3 शतकातील सम्राट अशोकाच्या राजवटीमध्ये नागरी हक्काची अभूतपूर्व तत्वे प्रस्थापित केली. सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व 265 मध्ये कलिंगवर स्वारी करून 5वी विजय मिळवला. त्या विजयामुळे आनंद होण्याऐवजी सम्राट अशोकाला आपण केलेल्या कृत्याबद्दल अतिशय पश्चाताप झाला आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्या क्षणापासून अशोक हे पवित्र अशोक या नावाने ओळखले जाऊ लागले. आपल्या राजवटीमध्ये त्यांनी अहिंसेचे धोरण अधिकृतपणे राबवले. प्राणीमात्रावरती दया, कैद्यावर दया दाखवली. सामान्य नागरिकास विद्यापीठामधून विनामूल्य शिक्षण देऊ केले. सम्राट अशोकाने अहिंसेचे पालन केले. सर्व पथ व धर्माची सहिष्णुता राखणे, पालकांच्या आज्ञांचे पालन करणे, गुरुजनांचा आदर राखणे, मित्राशी मैत्रीपूर्ण राहणे, नोकर वर्गास माणुसकीने वागवणे, सर्वांशी प्रेमाने वागणे अशी तत्वे लागू केली. अशा तऱ्हेने प्राचीन काळी हक्क आणि कर्तव्य बहुधा धार्मिक तत्वावरती पार पाडले जात. पाश्चात्य विचारसरणीतील अभिजात परंपरा आणि ग्रीक रोमन संस्कृतीपासून शोध घेता येऊ शकतो. यानंतर आपण काही परंपरा आहेत त्याचा पुढील भागामध्ये आढावा घेणार आहोत. थँक्यू.